या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा. नमस्कार. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीचा गुन्हा दाखल झालेला आहे. शरद पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल. दरम्यान एका ठिकाणी त्यांनी असं मत व्यक्त केलंय की शरद पवार म्हणतात माझ्या विरोधात गुन्हा दाखल नाही. असं वक्तव्य शरद पवार यांचं आहे. मला तुरुंगात जाण्याची भीती नाही असं देखील शरद पवार हे सांगतायत. ज्या संस्थेचा मी अध्यक्षच नाही त्यात माझं नाव गोवलं जात आहे अशी ही माहिती या ठिकाणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी दिलेली आहे. ज्या संस्थेचा मी अध्यक्षच नाही त्यात माझं नाव गोवलं जात आहे असं देखील शरद पवार यांचं सांगणं आहे. बँकेनं सांगितलेलं माझे नाव नाही असं शरद पवार म्हणतात. मी संचालक नसलेल्या प्रकरणात माझ्यावर कारवाई झालेली आहे. माझी या रॅलीला जो प्रतिसाद होता तो पाहून या ठिकाणी सरकार हादरलेली आहे आणि म्हणूनच माझ्या विरोधात ईडीची कारवाई झालेली आहे. सारी जनता पाहतीये की महाराष्ट्राची जनता पाहतीये नेमकं काय चाललंय आणि त्याचा निर्णय जनताच घेईल असं देखील शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. माझ्या विरोधात गुन्हा दाखल नाही असं शरद पवारांचं स्पष्ट मत आहे. बँकेने सांगितले माझे नाव नाही असं देखील शरद पवारांचं मत आहे. त्यावेळी ते संचालकच नव्हते असं देखील शरद पवार म्हणत आहेत. एकूणच शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली आहे. याच कारणानं या सगळ्या गोष्टी होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाच विचारावं लागेल नेमकं काय आहे. आमच्या मागे जनता आहे, जनतेचा चांगला प्रतिसाद आहे म्हणून या सगळ्या घटना घडत आहेत. याचा परिणाम कोणावर होईल ते आता लवकरच समजेल असं देखील शरद पवार यांनी सांगितलंय. दरम्यान शरद पवार, अजित पवार, दिलीपराव देशमुख, जयंत पाटील यांची या ईडीच्या यादीत नावे आहेत अशी बातमी समजतीये. ईडी की राज्य सरकार या गुन्ह्यामागे आहे असा देखील आरोप शरद पवारांनी केलेला आहे. माझ्या प्रचाराचा कार्यक्रम सुरूच राहणार असं देखील वक्तव्य शरद पवार यांनी सांगितलंय. ईडी की राज्य सरकार या गुन्ह्यामागे आहे असा थेट आरोप शरद पवारांनी सरकारवर केलेला आहे. निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाल्यावर मुळच ईडीची कारवाई झालेली आहे आणि या सर्व विषयावर देवेंद्र फडणवीस यांनाच विचारावं लागेल नेमकं हे गणित काय आहे असा देखील टोला शरद पवार यांनी लगावला. ब्युरो रिपोर्ट टीचा सागर. ही नोटीस मला काही मिळालेली नाही. मला जर मिळाली तर मी जरूर भाष्य करेन. माझ्या पाहण्याची टेलिव्हिजनवर बातमी आली त्याच्यामध्ये राज्य सहकारी बँकेच्या विशिष्ट 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे 70 बँकेचे संचालक होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या संबंधीचे वृत्त आहे. तो गुन्हा दाखल करण्याच्या पाठीमागची कारणे जी देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये सहकारी संस्थांना त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसताना सुद्धा त्यांना कर्ज देण्याच्या संबंधीची भूमिका त्यावेळेला बँकेने घेतली. याचा अर्थ त्या संचालक मंडळाने घेतली आणि त्यामुळं बँकेचं नुकसान झालं आणि यामध्ये जे त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 70 संचालक आलेले होते ते 70 संचालक आणि साधारणतः ते शरद पवार यांच्या विचाराचे होते किंवा त्यांच्या संमतीनं त्या ठिकाणच्या काही गोष्टी घडल्या असतील. मला 1-2-3 गोष्टी स्पष्ट करायच्या. एक, राज्य सहकारी बँकच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी बँकेमध्ये मी कधीही संचालक नव्हतो आणि संचालक होण्याची किंवा निवडणुकीला सुद्धा कधी उभं राहिलो नाही.
त्या संस्थांच्या प्रशासनामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा कधीही संबंध नव्हता. दोन, जी तक्रार करण्यात आलेली होती कोणी अरोरा नावाच्या गृहस्थांची, त्यांनी कर्जाच्या कर्ज मान्य करण्याच्या मध्ये जो अनियमितपणा होता त्यासंबंधीची त्यांची तक्रार होती आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं उल्लेख केलेला होता की या बँकेच्या संचालकांनी जे कर्ज मंजूर केलं अनियमितपणानं ते शरद पवारांच्या विचाराचे होते. हा त्या गृहस्थाच्या तक्रारीचा भाग आहे आणि असं असताना जे वृत्त आलं किंवा त्याच्यात माझ्यावर केस करण्याच्या संबंधीचा निकाल घेतला असेल ते ईडी असेल किंवा महाराष्ट्रातलं मला माहिती नाही नक्की कोणीची केस केलेली आहे किंवा राज्य सरकारची तपास यंत्रणा असेल या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. कारण ज्या संस्थेत मी सभासदसुद्धा नाही, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत माझा संबंधही येत नाही, अशामध्ये त्यांनी माझाही सहभाग करण्याच्या संबंधीची भूमिका घेतलेली आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये सहकारी संस्था अडचणीत आल्याच्या नंतर त्या संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नर्सिंग करणं, सुविधा देणं आणि त्यांची परिस्थिती पूर्ण होण्याच्यासाठी सहकार्य करणं हे काम बँकांचं हे निश्चितपणानं असतं. या देशातल्या सहकारीच नव्हे अन्य बँकासुद्धा सिक युनिटच्या सिकनेसमधनं बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात आणि असं मदत करणं ही काही त्यांनी गुन्हा केल्याच्या संबंधीची भूमिका नाही आहे. आज या ठिकाणी गुन्हा दाखल करताना माझ्यावरही त्यांनी केलेलं असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी जो प्रचंड प्रतिसाद हा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळाला आणि विशेषतः तरुणांची प्रचंड शक्ती आणि उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली, त्यानंतर अशा प्रकारचे काही कारवाई नाही झाली तरच मला आश्चर्य वाटलं असतं. म्हणून ही कारवाई करण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे जे कोणी सहकारी असतील त्या सगळ्यांना मी मनापासून त्यांचे धन्यवाद देतो करतो. कारण निवडणुका तोंडावर असताना सुद्धा या एजन्सीजना ज्यांचा यत्किंचीची या संस्थांच्यामध्ये संबंध नाही अशा माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घेतलं ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्याच्या नंतर त्याचा उचित अनुकूल परिणाम कोणावर येईल ही सांगण्याची आवश्यकता नाही.